कुंकू अगदी रोज घरोघरी लागतंच सणासुदीच्या दिवसांमध्ये तर कुंकवाचा खूप वापर होतो सध्या बाजारात मिळणाऱ्या केमिकलयुक्त कुंकवामुळे स्किनला प्रॉब्लेम येऊ शकतो यासाठी घरच्या घरी अगदी थोड्या वेळात आणि थोड्या साहित्यात सुंदर लालभडक रंगाचं सुवासिक कुंकू कसं करायचं ते बघूया नमस्कार कांचनबापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत हळदीचं कुंकू करण्यासाठी आपण ही एक वाटी हळद पावडर घेतली आहे आपण या बाउलमध्ये दीड टेबल स्पून चुन्याची निवळी आणि एक टेबल स्पून लिंबाचा रस घालून मिक्स करूया आपण हळदीत यातला एक टेबलस्पून मिश्रण घालून मिक्स करू आता यात एक दीड टेबल स्पून चुन्याची निवळी घालूया उरलेली अजून अर्धा टेबलस्पून चुन्याची निवळी घालून मिक्स करू हे पहा यात चुन्याची निवळी घातल्यावर याचा रंग बदलायला या लागला आहे आपण यात एकूण तीन टेबलस्पून चुन्याची निवळी आणि अर्धा पाऊंड टेबलस्पून लिंबू रस घातला आहे आता आपण जसजशी जस हळद चोळू तसतसा याला लाल रंग येईल कोणाकोणाला चुन्याची निवळी म्हणजे नेमकं काय हे लक्षात आलं नसेल तर सांगते की पानासाठी आपण जो चुना वापरतो त्यात पाणी घालून मी डायल्यूट करून घेतलं होतं चुन्याची निवळी आणि लिंबूरस या दोनच नैसर्गिक गोष्टी हळदीत घालून सुंदर कुंकू करता येतो हे बघा आता याला हळूहळू लालसर रंग यायला लागला आहे आपण यातल्या सगळ्या हळदीच्या गाठी मोडून अजून तीन चार मिनिटं हे असं चोळत राहूया चुन्याची निवळी आणि लिंबूरसाऐवजी खायचा सोडा वापरूनही कुंकू करता येतो हळद हातांनीच व्यवस्थित कालवली तर हे एकजीव होऊन छान लालभडक रंगाचं कुंकू तयार होतं आता आपण यात तीन चार थेंब चंदनाचं अत्तर घालून घेऊ तुम्ही आवडीप्रमाणे दुसरं कोणतंही अत्तर किंवा अरोमा ऑइलही वापरू शकता आता ऑलमोस्ट आपलं हे सुंदर कुंकू तयार आहे एक दिवस आपण हे असंच सावलीत वाळवून घेऊया वाळल्यावर याचा रंग अजून खुलेल बघा कुंकू कालवून हाताला असा हळदीचा रंग लागतो पण दोन चारदा हात धुतले गेले की हाताचा रंग बराचसा जातो दुसऱ्या दिवशी फक्त नखांना थोडा हळदीचा रंग राहू शकतो बाकी हात दुसऱ्या दिवशी पूर्ण स्वच्छ होतात आता हे कुंकू आपण उद्यापर्यंत असंच वाळू देऊ एक दिवस झालाय आपण काल बाजूला ठेवलेलं कुंकू छान वाळलंय वाटलं तर छोट्या चाळणीनी चाळून आपण कुंकू या डबीत भरून ठेवूया मस्त चकचकीत पितळी डबी आणि त्यात ठेवलेलं सुगंधी पूर्णपणे नैसर्गिक वस्तू वापरून केलेलं सुंदर कुंकू किती सुंदर दिसतंय ना हे पूर्णपणे सुरक्षित कुंकू तुम्ही अगदी बिनधास्त कपाळाला लावू शकता किंवा देवासाठीही वापरू शकता आजचा हा विशेष व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला अजून या प्रकारचे कोणते व्हिडिओज पाहायला तुम्हाला आवडतील हे मला नक्की सांगा तुम्ही जर कांचनबापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा वेगवेगळे व्हिडिओज बघा आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा हॅपी कुकिंग हॅपी होम मेकिंग